वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महारासूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. भक्ती आहे. हे दोन माझी मुलं आहेत. एकाचं नाव आहे ज्ञान आणि एकाचं नाव आहे वैराग्य. आम्ही कालाच्या योगाने त्या ठिकाणी जर्जर झालेलो आहोत. आम्ही तिन्ही तरुण होतो, परंतु या कलियुगामुळे सगळं वाटोळं चाललेलं आहे. आमचा कोणी स्वीकार केला नाही, आम्हाला कोणी अन्न पाणी दिलं नाही, पोषण केलं नाही. आम्ही तिघ म्हातारे झालो होतो. पण मी वृंदावनामध्ये आल्यानंतर लोकांनी मला खाऊ पिऊ घातलं, त्यामुळे मी पुष्ट झाले, मी तरुण झाले. पण माझी दोन मुलं अजून तशीच पडलेले. याचा अर्थ काय? वृंदावनामध्ये भक्ती तरुण आहे, पण भक्तीची दोन मुलं म्हातारीच आहेत अजून. याचा अर्थ माझा लोकांनी स्वीकार केलेला आहे, पण माझ्या दोन मुलांच्याकडे उपेक्षा असल्यामुळे ती म्हातारीच राहिलेली आहे. शौनकादी ऋषी सूत महाराजांना विचारतात, नारद महर्षींची आणि सनकादिकांची भेट कुठे झाली? एकदा बद्री विशाल क्षेत्रामध्ये सनक, सनातन, सनंद आणि सनत कुमार चार भाऊ आहेत, भगवंताचे अवतार आहेत. यांचं वैशिष्ट्य सांगितलंय. हजारो वर्षांचं यांचं वय आहे, पण दिसायला हे लहान मुलासारखे दिसत. यांना म्हातारपणच येत नाही. का येत नाही? तर त्याचं कारण सांगितलंय. ते सारखं हरिशरणम या मंत्राचा जप करतात, म्हणून जरा युष्मान न बाधत. आणखीन एक वैशिष्ट्य यांचं, सतत भगवंताचं चिंतन करतात. तीन भावांनी खाली बसायचं, एका भावांनी थोडंसं वर बसायचं आणि भगवंताची कथा करायची. ज्याला भगवंताचं चिंतन करायचं आहे ना, त्याला काही लागत नाही प्रकार जास्त. कुठेही बसून भगवंताचं चिंतन करता येतं, घरी सुद्धा करता येतं, घरातल्या घरात सुद्धा आपल्याला हरिपाठ वाचता येतो, हरिपाठ म्हणता येतो. घरातल्या घरात सुद्धा एकाने वाचायचं, बाकीच्याने ऐकायचं करता येतं. करायचंय तो कुठेही करील. ज्याला करायचं नाही त्याला कुठेही नेलं तर तो करू शकत. ते सनकादिक मुनी भजन करत बसले होते, चिंतन करत बसले होते. तिथं नारद महर्षी आले. तर नारद महर्षी पण भजनच करत होते. विण हातात घेतलेल्या आहे, चिपळ्या आहेत हातात. नारद महर्षी आलेले आहेत, भजन करत आलेले आहेत. नारद महर्षींना पाहिलं सनकादिक मुनींनी आणि चिंतन थोडंसं थांबवलं. जवळ आले नारद महर्षी, सनकादिकांना नमस्कार केला. सनकादिकांनी त्यांना नमस्कार केला आणि नारद महर्षींचा चेहरा पाहून सनकादिकांनी प्रश्न विचारला. नारद महर्षी, कथं ब्रह्मन् दीन मुख कुतश्चिंता तुरो भवान, त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चागमनं तव. म्हणजे महाराज, तुमचा चेहरा असा पडलेला काय? उदास का झालेला आहे? तुम्हाला कोणती चिंता आहे आणि असं घाईघाईत तुम्ही कुठं चालले, कुठून आले? नारद महर्षींना सनकादिकांनी तुमचा चेहरा उदास का असा प्रश्न विचारला. भजन करताना, चिंतन करताना माणसाचा चेहरा कसा पाहिजे?
प्रसन्न पाहिजे. तसं कायमच माणसाचा चेहरा कसा पाहिजे? प्रसन्न पाहिजे. आपण किती देवदेव करतो याला महत्व नाही, आपण किती प्रसन्न राहतो याला फार महत्व. काही काही लोकांचा चेहरा असा असतो, चेहरा पाहिला का समोरच्या माणसाला असं वाटतं आत्ताच कोणाला तरी पोचून आला का काय. चेहरा पाहिला की मनुष्य दुःखी होतो अशी चेहरा असतो. इथं कोणाचं नाही बघत असत, प्रसन्न चेहरा. तुम्ही रामकथा ऐकलेली आहे, काही काही लोकांना सारखं रडत राहायची सवय. आमच्या गावाकडे एक मनुष्य आहे, तरुण मंडळी त्याला म्हणतात, सदा येऊळे. मी म्हटलं का रे बाबा त्या माणसाला सदा येऊळे का म्हणता? ते म्हटलं तो सारखा येऊळत राहतो. त्याला जर म्हणलं ना कसे काय यंदा कांदे, म्हणजे कांद्याचं काय खरं आहे, कसं काय यंदा ऊसाचं काय खरं आहे, कसं काय यंदा टोमॅटो, टोमॅटोचं काय खरं आहे. पोरं म्हणतात तुझं तरी काय खरं आहे, तुला येऊळायची सवय लागलेली. माणसाने प्रसन्न राहायला शिकलं पाहिजे. नारद महर्षींना सनकादिक मुनी म्हणतात, ज्याप्रमाणे एखाद्या मनुष्याचं धन हरण व्हावं आणि चेहरा पडावा, तसं तुमचा चेहरा आम्हाला पडल्यासारखा दिसतोय. काय झालं? तुमच्यासारख्या माणसाने कमीत कमी आनंदी राहिलं पाहिजे. जगामध्ये अगोदरच लोक दुःखी आहेत, आपण त्यांना आपल्या चेहऱ्यामुळे आणखीन दुःखी करायचं नाही. तेव्हा नारद महर्षींनी आपल्या दुःखाचं कारण सनकादिकांना सांगितलं. नारद महर्षी म्हणतात, महाराज माझ्या दुःखाचं कारण म्हणजे माझं दुःख नाही, ऐका माझ्या दुःखाचं कारण काय आहे. मी या पृथ्वीवर फिरण्याकरता गेलो, अनेक तीर्थक्षेत्रामध्ये गेलो, हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतु बंधनम एवमादिषु तीर्थेषु भ्रममान इतस्ततः नापश्यम कुत्रचित् शर्म मनसंतोष कारकम कलिना अधर्म मित्रेन धरेयम बाधिताधुना. अनेक तीर्थक्षेत्रामध्ये मी गेलो, हरिक्षेत्र कुरुक्षेत्र श्रीरंग सेतुबंध म्हणजे रामेश्वर पुष्कर प्रयाग, पण या सगळ्या क्षेत्रामध्ये घोर अशा कलियुगाचं आगमन झालेलं आहे. आणि कलियुगाने सगळी तीर्थक्षेत्र बाधित करायचं चालवलेलं आहे. सगळं वातावरण सगळीकडे बिघडायला लागलेलं आहे. सत्यम नास्ति तपस्सौचम दयादानम न विद्यते उदरम भरिनो जीवा वरा का कूटभाषिणा. कुठेही मला त्या ठिकाणी सत्य पाहायला मिळत नाही. थोड्या थोड्या कारणाकरता लोक खोटं बोलायला लागलेले आहेत. ऐका कलीचे महिमान असत्यासी रिजले जन पापा देती अनुमोदन करती हेळन संतांची. खोटं बोलण्याची जणू माणसाला सवय झालेली आहे. एक मुलगा आळंदीला आमच्या गुरुवर यांच्याकडे आला, तरुण मुलगा होता. म्हटला मला माळ घालायची. गुरुजी म्हटले चांगली गोष्ट आहे तुला माळ घालायची, तुला काही व्यसन वगैरे नाही ना? म्हणजे तू तंबाखू खात नाही ना, गुटखा खात नाही ना, बाकी काय करत नाहीस ना? म्हटले अजिबात नाही, चांगली गोष्ट आहे तुला माळ घालायला काय हरकत नाही. म्हटलं पण गुरुजी एक व्यसन आहे. म्हटलं कोणतं? म्हटलं खोटं बोलायचं. म्हणजे आत्तापर्यंत सांगितलेलं सगळं सत्य हे फार महत्त्वाचं आहे. पण कलियुगामध्ये तीर्थक्षेत्रामध्ये सुद्धा सत्य पाहायला मिळत नाही, तप पाहायला मिळत नाही. धर्माचे जे पाय सांगितलेले आहेत त्याच्यात तप हा एक पाय सांगितला आहे. तपाने इंद्रिय शुद्धी होते, तपाने भगवान परमात्मा भेटतो. पण आजकाल कोणाकडून कोणाला कोणाकडे तप दिसत नाही.
साधं एकादशी सारखं व्रत आहे, पण ते सुद्धा घडताना दिसत नाही माणसाकडून. काही काही लोक करतात अजून तब्बर, तीर्थयात्रा करतात, नर्मदा परिक्रमा करतात, तपश्चर्या फार मोठी एकांतात जातात, पण कलियुगामध्ये तप फार कमी झालेलं आहे. शौच म्हणजे पवित्रता सुद्धा लोकांच्यात राहिली नाही. काय मन पवित्र राहण्याकरता पहिलं शरीर पवित्र पाहिजे. शौच दोन प्रकारचं सांगितलंय, बाह्य शौच आणि आंतर शौच. बाहेर सुद्धा माणसाचं जीवन सुचिरभूत पाहिजे आणि आत सुद्धा माणसाचं मन पवित्र पाहिजे, शुद्ध पाहिजे. बाहेरी कर्मे क्षाळीला, भीतरी ज्ञाने उजळला. म्हणून कर्म सुद्धा माणसाचं शुद्ध पाहिजे, आज ज्ञान पाहिजे, पण कलियुगात हे सगळं दिसत नाही. दया आणि दान सुद्धा कुठं पाहायला मिळत नाही. भगवंताच्याकडे, भगवंताचं आपण आवडीचं होण्याकरता दया खूप महत्त्वाची आहे, परंतु कलियुगामध्ये मात्र ही दया दिसत नाही. लोकांचं जीवन निष्ठूर झालेलं आहे आणि दान देण्याची वृत्तीसुद्धा कलियुगात कमी झाली. फक्त उदरम भरिनो जीवा, माझं पोट कसं भरेल, याच्याकडे कलियुगात प्रवृत्ती झालेली आहे. वराका कूट भाषिणा, आणि लोकांचं भाषणसुद्धा चांगलं राहिलं नाही. चांगलं बोललं पाहिजे. ज्ञानोबारांनी बोलावं कसं सांगितलंय, बोलावं कसं सांगितलंय, साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कोल्लोळ अमृताचे. माणसाने खरं बोलावं, पण खरं जरी असलं तरी ते बरंसुद्धा असलं पाहिजे. बरं, काही काहींचं खरं बोलणं जे आहे ते फार कठोर असतं. मधुर असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात साच आणि मवाळ, आणि मितलं बोललं पाहिजे. माणसाने कामापुरतं बोललं पाहिजे, जास्त बोलायचं नाही. एका ठिकाणी मी हिंदीतलं वाक्य वाचलं होतं, जो आदमी ज्यादा बोलता आहे वो आपने दुश्मन बना लेता आहे. कोणाची तरी स्तुती करतो नाही तर कोणाची तरी निंदा करतो. स्तुती केली तरी काहींना आवडत नाही आणि निंदा केली तर कोणालाच आवडत नाही. म्हणून कामापुरतं माणसाने बोलावं. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, काही दोष सांगितले ज्ञानोबारांनी, पण कलियुगामध्ये लोक नीट बोलत नाही, कुठं भाषण करतात. एखाद्याला विचारलं तुमचं घर कुठं आहे, म्हणतो मंदिरासमोर. मंदिर कुठं आहे, घरासमोर. दोन्ही कुठं आहेत, म्हणतो समोरासमोर. म्हणजे सरळ बोलायची वृत्ती माणसाची राहिली नाही. वरा का कुट भाषिणा. आणखीन काय झालंय, मंदा सुमंद मतयो, मंद भाग्या ह्यपद ह्युपद्रुता, पाखंड निरता संतो विरक्ता सपरिग्रहा. कलियुगातले जीव आळशी झाले, मंद. कमी कामात मला जास्त मोबदला मिळाला पाहिजे. तमगुण वाढायला लागलाय, त्यामुळे जीवनात आळस भरलेला आहे. हो, दिवसभर काय अंगी अंगी नुसतीच कार्य जाता अनावडी, अंगी अंग मोडामोडी, नुसतीच परवडी जांभयाची. काम एखाद्याला सांगितलं ना अनावड, जे आपल्याला काम सांगितलंय ना नीट करायचंच नाही, झोपून राहायचं दिवसभर. ठीक आहे, एका तास अर्धा तास थोडं झोपायचं, पण मधुखारी खाऊन जर झोपला ते चारला झोपला. आपलं कार्य करण्यामध्ये अनावड निर्माण, कार्य जाते अनावडी, अंगे अंग मोडामोडी. बरं, उठलाच तर नुसतं अंगच मोडत राहत, जसं काही दिवसभर काय खूप कष्ट करून आले आणि नुसतीच परवडी जांभयाची, नुसत्या जांभळेच देत राहतो देवेश्वर महाराजांना.
मंदा म्हणायचे आहे. सुमंद मतया बरे, एखादा मंद मनुष्य असू द्या, आळशी मनुष्य असू द्या, पण तो बुद्धिवान जर असेल ना तो आपला जीवन निर्वाह चालवू शकतो. काय काय लोक इतके बुद्धिमान असतात, दोनच तास काम करतात पण महिन्याचं कमवतात. बुद्धिमान मनुष्य आहेत पण कलियुगातले लोक जे आहेत त्यांची बुद्धीसुद्धा त्या ठिकाणी चांगली राहिली नाही. कदाचित पैसे मिळवण्याची बुद्धी असेल, पण खरी बुद्धी जर कोणती असेल तर ईश्वरा वाचुनी काही आणि लानी नाही. हा एकची बुद्धी पाहे अर्जुना जगी, बुद्धीचे वैभव अन्य नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. लोकांची बुद्धी नको तिकडे जास्त चालते, परमार्थाकडे त्यांची बुद्धी चालत नाही. किती जरी बुद्धिमान मनुष्य असला, ज्ञानोबा नाही म्हणतात, तर्की अति गाढा व्याकरणी चोखडा, तरी आत्मज्ञानी पुढा जात्यंद मोरा अंगी असे से पिसे असते डोळ्याशी एकली दृष्टी नसे तैसे ते. मंदा सुमंद मतया लक्षात घ्या, नारद महर्षी का दुःखी झालेले आहेत, लोकांचं भाग्यसुद्धा मंद झालेलं आहे त्याच्यामुळे, अनेक रोगाने लोक ग्रस्त झालेले आहेत. मग सामान्य लोकांचं सोडू द्या, पण नारद महर्षी म्हणतात कलियुगातले जे संत आहेत ते सुद्धा बिघडलेले आहेत सगळे. कलीने त्या संतांच्या बुद्धीत बिघाड केलेला आहे, हा कली सगळीकडे शिरलेला आहे. जेवढे जेवढे संत आहेत ना ते सगळे पाखंड निरत आहेत. पाखंड कशाला म्हणतात? पा म्हणजे पाप, खंड म्हणजे समुदाय. किंवा पाखंड म्हणजे काय? नसलेलं दाखवणं त्याला पाखंड म्हणतात. माणसाने श्रीमंत असावं का श्रीमंत दिसावं? श्रीमंत असावं, पण माणसाला श्रीमंत असण्यापेक्षा सुद्धा श्रीमंत दिसावं वाटतं. तसं मनुष्याने भक्त असावं का भक्त दिसावं? भक्त असावं. माणसाला भक्त असावं वाटतंय का दिसावं वाटतंय? दिसावं वाटतं. त्याला पाखंड म्हणतात. नसलेलं दाखवायचं, बाहेरून दाखवायचं मी फार मोठा भक्त आहे, मी फार मोठा संत आहे, पण संतांची लक्षणं त्यांच्या ठिकाणी नसल्यामुळे पाखंड निरत संतो विरक्ता हा सपरिग्रह. जे विरक्त म्हणवणारे त्यांच्याकडे जास्त परिग्रह झालेला आहे. अशा प्रकारे हे सगळं कलीने नष्ट केलेलं आहे. कोणी योगी नाही, कोणी सिद्ध पुरुष नाही, ज्ञानी नाही, सत्कर्म करणारा नाही, आणि सगळी पुण्य साधनं कलिरूपी वनव्याने भस्मसात करून टाकलेली आहेत. हे सगळं पाहत पाहत मी वृंदावनामध्ये गेलो. नारद महर्षी म्हणतात की तो मला एक आश्चर्य पाहायला मिळत. गोपाल कृष्ण भगवान की जय. तत्राश्चर्य मया दृष्टम श्रूयताम तन्मुनीश्वराः.
एका तुतरुणी तत्र निशन्ना खिन्न मानसा. त्या वृंदावनामध्ये एक रस्त्याने जात असताना नारद महर्षी म्हणतात एक तरुण स्त्री होती, खिन्न झालेली होती, दुःख करत होती, आणि तिच्या बाजूला दोन म्हातारे पडलेले होते. अनेक दासदासी त्या बाईची सेवा करत होत्या, पण तरी ती रडत होती. आपल्याला हे दुःख निवारण करणारा आजूबाजूला कोण आहे का पाहत होती, तेवढ्यात तिला मी दिसलो. आणि मी दिसल्याबरोबर नारद महर्षी म्हणतात तिने मला हाका मारायला सुरुवात केली, महाराज इकडे या, माझं दुःख तेवढं दूर करा. मी तिच्या जवळ गेलो, तिला विचारलं काय कोण आहेस तू, का रडतेस, हे दोन म्हातारे कोण आहेत. तिने आपला सगळा इतिहास मला सांगितला. अहम भक्तिरिति ख्याता इमौ मे तनयौ मतौ ज्ञान वैराग्य नामानौ काल योगेन जर्जरो. मी भक्ती आहे, हे दोन माझी मुलं आहेत, एकाचं नाव आहे ज्ञान आणि एकाचं नाव आहे वैराग्य. आम्ही कालाच्या योगाने त्या ठिकाणी जर्जर झालेलो आहोत. आम्ही तिन्ही तरुण होतो, परंतु या कलियुगामुळे सगळं वाटोळं चाललेलं आहे. आमचा कोणी स्वीकार केला नाही, आम्हाला कोणी अन्न पाणी दिलं नाही, पोषण केलं नाही. आम्ही तिघं म्हातारे झालो होतो. पण मी वृंदावनामध्ये आल्यानंतर लोकांनी मला खाऊ पिऊ घातलं, त्यामुळे मी पुष्ट झाले, मी तरुण झाले, पण माझी दोन मुलं अजून तशीच पडलेली आहेत. याचा अर्थ काय? वृंदावनामध्ये भक्ती तरुण आहे, पण भक्तीची दोन मुलं म्हातारीच आहेत अजून. याचा अर्थ माझा लोकांनी स्वीकार केलेला आहे, पण माझ्या दोन मुलांच्याकडे उपेक्षा असल्यामुळे ती म्हातारीच राहिलेली आहे. तुम्ही माझ्या या मुलांना तरुण करण्याकरता काहीतरी प्रयत्न करा असं म्हटलं की नारद महर्षींनी पहिल्यांदा त्या भक्तीला धीर दिला. नारद महर्षी म्हटले तुझा अधिकार फार मोठा आहे, ज्या घरामध्ये तू जाते तिथे भगवंताला जावं लागतं, मुक्तीसुद्धा दासी म्हणून तुला दिलेली आहे. तू ज्या घरामध्ये जाते तिथे सगळा उत्कर्ष आपोआप होतो, तिथं प्रेत पिशाच पीडा वगैरे सगळं काहीच येऊ शकत नाही, तू अजिबात काळजी करू नकोस. हे सगळं कलियुगामध्ये चाललं, कलियुगामुळे होतंय. नारद महर्षींना भक्तिमाता म्हणते, मग त्या परीक्षिती राजाने त्या कलियुगाला का बरं सोडून दिलं? त्याने जर त्याला सोडून नसतं दिलं तर एवढं सगळं झालं नसतं. नारद महर्षी म्हणतात, अगं भक्ती, कलियुगामध्ये जसं वाईट आहे ना तसं चांगलं सुद्धा आहे. यत फलम नास्ते तपसा न योगे न समाधीना तत्फलम लवते सम्यक कलौकेशव कीर्तनात. जे फल योगाने मिळत नाही, जे समाधीने मिळत नाही, ते फल कलियुगामध्ये कीर्तनाने मिळतं. म्हणून कलियुगाला परीक्षितीने सोडून दिलं. कलियुगामध्ये सगळं सार नष्ट होत चाललेलं आहे. लोक निंद्यकर्मात प्रवृत्त असल्यामुळे सर्व वस्तूतील रस नाहीसा झालेला आहे. ब्राह्मण केवळ धनधान्याच्या लोभाने घरोघरी जाऊन भागवत कथा कथन करू लागले, त्यामुळे कथेचं सार निघून गेले. तीर्थक्षेत्रात अनेक प्रकारचे घोर कर्म करणारे नास्तिक आशेल राहायला लागले, त्यामुळे तीर्थातलं सार निघून जायला लागले. ज्यांचं चित्त नेहमी काम क्रोधानयुक्त आहे असे लोक तप करायला लागले, म्हणून तपातलं सार निघून राहायला लागले. पण भक्ती म्हणायला लागली, ठीक आहे, हे सगळं जरी असलं तरी तुमची शक्ती महाराज खूप आहे, तुम्ही आमचं हे दुःख दूर करू शकता. नारद महर्षींनी भक्तीला धीर दिला, भक्तीचं महत्त्व सांगितलं, भक्तीला महत्त्व सांगितलं, धीर दिला. आणि नारद महर्षींनी भक्तीची जी दोन मुलं रडत होती त्यांच्या कानामध्ये जाऊन वेद वेदांताचा घोष केला, गीता पाठ केला.
ठेवून बसले. पण घोष बंद झाला, पाठ बंद झाला का परत झोपले. कायमचं यांना पुस्तक करायचं असेल, तरुण करायचं असेल तर काही केलं पाहिजे म्हणून नारद महर्षी विचार करायला लागले. आकाशवाणी झाली नारद महर्षी, याच्याकरता तुम्हाला सत्कर्म करावं लागेल. आणि ते सत्कर्म तुम्हाला साधू संत सांगतील. कोणते संत मला हे सत्कर्म सांगतील? जेणेकरून भक्तीची दोन मुलं तरुण होतील. नारद महर्षी फिरू लागले. फिरता फिरता नारद महर्षींची सनकादिकांची वेळ आली. आणि सनकादिकांना नारद महर्षी म्हणतात, मी जो दुःखी आहे ना महाराज, तो याच्यामुळे दुःखी आहे. आज भक्ती दुःखी आहे, ज्ञान दुःखी आहे, वैराग्य दुःखी आहे. त्यांच्या उद्धाराचा, त्यांना तरुण करण्याचा काही उपाय मला सांगा. सनकादिक महाराज म्हटल्या, उपाय तुमच्या जवळच आहे. कधी कधी उपाय आपल्याजवळ असतो परंतु आपल्याला माहिती नसतो आणि आपण इकडे तिकडे फिरत असतो. कोणता उपाय मला सांगा म्हटल्यानंतर, सत्कर्म सूचको नूनम ज्ञान यज्ञ स्मृतो बुधैहि श्रीमद भागवताला पासतो गीता श्लोकाधिभिः. त्याच्याकरता भागवताचं श्रवण जर केलं तर ज्ञान वैराग्य यांना पुष्टी प्राप्त होईल. पण महाराज मला त्या भागवतातलं काहीच माहिती नाही, कुठं भागवत करायचं, कसं करायचं, कोण मला भागवत सांगेल, त्या भक्तीला कोण भागवत सांगेल. म्हणजे नारद महर्षी, तुम्ही एक काम करा, भागवत कथेचं फक्त आयोजन करा, मी आपल्याला हे सर्व सांगेल. म्हणून नारद महर्षींनी गंगा किनारी हरिद्वार या ठिकाणी भागवत कथेचं आयोजन केलं. आनंद नावाचा घाट आहे, तिथं सुंदर असा मंडप तयार केला, एक दिव्य आसन तयार केलं. तो मंडप सुशोभित केलेला आहे आणि सर्वांना नारद महर्षींनी निमंत्रण दिलं. त्या भागवत कथेकरता सगळे ऋषी आले, भृगु, वशिष्ठ, चवन, गौतम, मेधातिथी, देवल, देवराज, परशुराम, विश्वामित्र, शाकल, मार्कंडे, दत्तात्रय, पिपलाद, योगेश्वर व्यास, पराशर सगळे आले. त्या कथेमध्ये सगळे मंत्र आले, सगळी तीर्थ आली, सगळी क्षेत्र आली. आणि त्या क्षेत्र आल्यानंतर, तीर्थ आल्यानंतर तिथे सांगण्याकरता साक्षात सनकादिक ऋषी आले. सनकादिक महाराज सदा सेव्या, सदा सेव्या श्रीमद भागवती कथा, यशा श्रवण मात्रेन हरिश्चित्तम समाश्रयेत. आणि सनकादिक मुनींनी भागवताचं महात्म्य सांगायला त्या ठिकाणी सुरुवात केली. 18,000 श्लोकाचा हा ग्रंथ आहे, 335 अध्याय आहेत, 12 स्कंद आहेत. जोपर्यंत क्षणभर का होईना या सुखशास्त्राची कथा कानी पडत नाही तोपर्यंतच संसारात फिरावं लागतं, दुःख भोगावं लागतं. शास्त्रण पुराण अनेक ऐकून काय लाभ आहे, त्यामुळे भ्रम निर्माण होतो. मुक्ती केवळ भागवत शास्त्राने मिळते. ज्या घरात नित्य भागवताची कथा होते ते घर तीर्थक्षेत्र होऊन जाताने, जे लोक अशा घरात राहतात त्यांचं सारं पाप नष्ट होतं. अश्वमेध सहस्रानी वाजपेय शतानी च सुखशास्त्र कथायाश्च कलाम नारति षोडशम. हजारो अश्वमेध यज्ञ, शेकडो वाजपेय यज्ञ या सुखशास्त्राच्या 16व्या भागाची बरोबरी करू शकत नाही. कलियुगामध्ये एक श्लोक जरी आपल्या कानावर पडला, अर्धा श्लोक जरी कानावर पडला तरी सगळं पाप नष्ट करणार आहे. जसं गीतेचं महात्म्य सांगितलंय ना, ते तुले होते पुरे अश्वमेध. गीतेचे अक्षरे, गीतेचं नुसतं अक्षर कानावर पडलं तरी अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळतं. व्यवस्थित करा, आवाज घुमू राहिला. त्याप्रमाणे भागवताचं एक एक अक्षर महत्त्वाचं आहे, म्हणून आपण मधून मधून भागवताचे श्लोक म्हणतोय. अशा प्रकारे भागवताचं महात्म्य सांगत असताना त्या ठिकाणी साक्षात भक्ती माता आली. भक्ती सुतौ तौ तरुणो ग्रहीत्वा प्रेम करू उपास सावी राम कृष्ण गोविंद.
तरुण होऊन नाचायला लागले. भक्तीने विचारलं मी कुठे बसू. सनकादिकांनी सांगितलं जे ऐकायला आलेले त्या सगळ्यांच्या हृदयात तुम्ही तिघ जाऊन बसा. सगळ्यांच्या हृदयात भक्तीने प्रवेश केला, ज्ञानाने प्रवेश केला, वैराग्याने प्रवेश केला, सगळ्यांनी जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. इथं भगवान परमात्मा त्या सभेमध्ये प्रगट झाले. म्हणून भागवताचं महात्म्य सांगत असताना भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना तरुण करणारी भागवत कथा आहे. ऐका, प्रत्येक कथेमध्ये काही काही ना काही आपल्याला जीवनामध्ये उपदेश केलेला आहे. भक्ती रडत होती, आपण सुद्धा भक्ती करतो. भक्ती म्हणजे कोणी बाई होती एवढाच अर्थ घेऊ नका. तुम्ही आम्ही सगळे भक्ती करतो, आपल्या अंतकरणामध्ये जी भगवदाकार झालेली वृत्ती आहे तिलाच भक्ती म्हणतो. ती भक्ती रडत होती तसं आपली सुद्धा भक्ती रडणारी आहे का हसणारी हे आपण तपासून बघितलं पाहिजे. म्हणजे काय, आपण इतके दिवस भक्ती करतोय पण तर अजून आपलं रडणं संपलं नसेल, दुःख जात नसेल समजायचं, आपली भक्ती सुद्धा रडते. मग भक्ती का रडत होती?
रडत होती बघ तू, कोण सांगेल का? भक्ती का रडत होती बोला ना, कोणी आहे का नाही बोला? कथा ऐकली का नाही आता आपण भक्तीची कथा? मग भक्ती का रडत होती? भक्तीची जी दोन मुलं आहेत ती म्हातारी झाली होती, लक्षात बरोबर आहे ना? म्हणून ती रडत होती. म्हणजे माणसाच्या जीवनातली भक्ती कधी रडते? तिची मुलं म्हातारी असेल तर ती रडते. एका मुलाचं नाव आहे ज्ञान आणि दुसऱ्या मुलाचं नाव आहे वैराग्य. म्हणजे आपण भक्ती करायला लागलो, भक्ती एक वृत्ती आहे, त्या वृत्तीतून ह्या दुसऱ्या दोन वृत्ती तयार होतात आपोआप. ज्या भगवंताची आपण भक्ती करतोय त्याचं ज्ञान आपल्याला व्हायला लागतं आणि आपोआप आपल्या जीवनात वैराग्य म्हणजे वाईट गोष्टी सुटायला लागतात. आणि जर ज्ञान झालं नाही, ज्ञान विरहित भक्ती असेल, वैराग्याने विरहित भक्ती असेल, तर ती भक्ती रडते. बऱ्याच वेळेला लोक भक्ती करतात पण त्यांना ज्ञान नसतं. कोणाची भक्ती करतात आणि कशी भक्ती करतात आणि मग म्हणतात आम्ही एवढी भक्ती केली आमचं दुःख गेलं नाही, कसं काय जाईल? कोणाची भक्ती करून चालणार नाही, कशी भक्ती करून चालणार नाही? मनाला येईल तशी भक्ती करून चालेल का? ज्याची सेवा करायची त्याला आवडणारी सेवा पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात स्वामीची या मनोभावा न चुकी जे हेची परमसेवा, हे रते पांडवा वाणिज्य करण. ज्याची आपल्याला सेवा करायची त्याला काय आवडते हे ज्ञान पाहिजे. नाही तर लोक कशाची भक्ती करतील, कोणाची भक्ती करतात? मी असं ऐकलं होतं ते प्रतापगडावरती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं आणि त्याच्या नावाने तिथे काहीतरी एक दगड बसवलं. म्हटले आता मेल्यानंतर वैर संपलं, तो सुद्धा शूर होता, तो सुद्धा आपण त्याचाही आपण आदर केला पाहिजे म्हणून तिथे दगड बांधला. आता त्याची कबर झाली. काय काय लोक त्या प्रतापगडावर गेल्यानंतर त्या कबरीला जाऊन नवस करतात, आम्हाला चांगला मुलगा व्हावा. होईल का चांगला मुलगा? कोणाची आपण भक्ती करतोय, काय भक्ती करतोय कळलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भुजे केते, आपुल्या पोटा जी रडते मागती शिते अवधान. आपल्या इच्छे आणि का पिढी काय ते देईल बराडी. म्हणून आपण ज्याची भक्ती करतोय त्याचं ज्ञान पाहिजे आणि भक्ती करत असताना वाईट गोष्टी हळूहळू सुटल्या पाहिजे. भक्ती चालू आहे, पाप करणंही चालू आहे, भक्ती चालू आहे, निंदा करणंही चालू आहे, भक्ती करणं आहे, वाईटही चालू आहे. याला वैराग्य असं म्हणतात. वैराग्य म्हणजे राग द्वेष रहित होऊन भक्ती केली पाहिजे, तर ती भक्ती हसते. पहिल्या कथेतून आपल्याला सांगितलं. नंतर पुढे किती जरी दुराचारी असला, दुष्ट जीव असला, त्याचाही उद्धार भक्ती करते याच्याकरता इथे गोकर्णाचं उपाख्यान सांगितलंय. पितृदोष घालवणारा हा अध्याय सांगितलेला आहे. भागवत हा जसं आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तसं ऐकून मन शुद्धी करणारा तर आहेच आहे, पण हा तंत्रग्रंथ सुद्धा आहे. कोणाच्या जीवनामध्ये काही पितृदोष असतील, काही ग्रहदोष असतील, तरीसुद्धा भागवताचं अनुष्ठान जर केलं तर ते निवृत्त होतं. म्हणून ते गोकर्णाची कथा सांगितली, गोकर्णाचं उपाख्यान सांगितलं. एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता. आत्मदेव पुरे तस्मिन सर्ववेद विशारद स्रव तस्मार्तेषु निष्णातो द्वितीय इव भास्कर.
आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता, सर्वत स्मार्त करण्यामध्ये कर्मामध्ये निष्णात होता, सर्व काही त्याच्याकडे होतं, परंतु त्याला संतती नव्हती, मूलबळ काहीच नव्हतं. अनेक डॉक्टर झाले, अनेक प्रकारचे तंत्रमंत्र झाले, सर्व काही देवदेव झाले, परंतु त्याला काही मूलबाळ झालं नाही. संसार म्हटलं की संसारात काही ना काही कमी असतं बरं का, प्रत्येकाच्या संसारात. कोणाचाच संसार पूर्ण नसतो. प्रयत्न माणसाने सगळं पूर्ण करण्याकरता करावा, परंतु पूर्ण होणार नाही. कारण संसार जर पूर्ण असता तर मग परमार्थ करायची गरजच पडली नसती. अहो देवाच्या बापाचा संसार. मुलगा झाला कितव्या वर्षी, रामप्रभूंचा अवतार दशरथ महाराजांना किती वर्ष, फार वयोवृद्ध झाल्यावर. प्रयत्न आपण करावे, पण काही ना काही कमी असतं संसारामध्ये. ज्ञानोबराई म्हटलात, म्हणतात अनित्यम असुखम लोकम, या श्लोकावरच्या ओव्या तुम्ही वाचा. या लागी शत जर्जर नावे, रिगोनी केवी निश्चिंत व्हावे, कैसे निवगडी असावे शसरवर्षी. मनोनी मृत्यू लोकी सुखाची कानी, ऐकिजेल कवनाचे सर्वनी, कैसी सुख निद्रा अंथुरणी इंगळाच्या, जे लोकीचा चंद्रुक्षय रोगी, जे तो उदय होय असता लागे, दुःख लेऊन सुखाचे अंगी सळीत जग. असा हा संसार आहे. आत्मदेव ब्राह्मणाला मुलगा नाहीये. पती पत्नी दोघे जर विचारी असतील तर कुठलंही दुःख असू द्या, ते पचू शकतात. आत्मदेव हा विचारी आहे, पण त्याची पत्नी जी आहे धुंदुली, ती विचारी नाही आहे, तर्क कुतर्क करणारी आहे, अति बडबड करणारी आहे, आपलंच म्हणणं खरं करणारी आहे, दुसऱ्याचं ऐकून न घेणारी आहे. आत्मदेव तिला समजून सांगायचा, जाऊ दे, नाही आपल्याला मूलबाळ नाही, आपण भगवंताचं भजन करू, चिंतन करू, बरं झालं देवाने आपल्याला मोकळं ठेवलंय. पण ते तिला मान्य होत नव्हतं. रोज काही नाही कटकट व्हायची, काही दुःख करायची, आणि मग ते दुःख या आत्मदेवालाही होऊ लागलं. आत्मदेवाला दुःख सहन झालं नाही. आणि एखाद्या वेळेस माणसाला दुःख सहन झालं नाही तर मनुष्य काय करतो, मग अति दुःख झाल्यावर आत्महत्येकडे जातो. तसं पाहायला गेलं तर आत्महत्या करू नये बरं कोणीच. किती मोठं पाप घडलं, किती मोठा दोष घडला, किती जरी जीवनात त्रास झाला, आत्महत्या करू नये. पण काय काय चांगले चांगले लोक सुद्धा आत्महत्या करतात. आता हा एवढा शास्त्रज्ञ होता, सर्व काही होता, परंतु थोडं दुःख झालं तर तो विचार केला, चला म्हटला आत्महत्या करू. जंगलामध्ये गेला, एक तळ बघितलं, आता म्हटला या तळ्यात उडी टाकायची, जीव द्यायचा. पण काय त्याचं भाग्य असेल, तिथं एक साधू येऊन बसला होता. तो म्हटला आता उडी तर मारायची ना, जाता जाता आपण त्या साधूला नमस्कार करतो. जसं ते ज्ञानेश्वर महाराजच्या चरित्रात आलंय बघा, एक मुलगी आली आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. तीर्थयात्रेत जात असताना ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रेला गेले, तेव्हा पायावर डोकं ठेवल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, उठ उठ बाय बेटी, उठ बाळ उठ. उठतच नाही लवकर. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, अरे बाळ 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 तू का उठत नाहीस ग, असं म्हटल्यावर ती उभी राहिली आणि हात जोडले, म्हटले मी बाळ नाही, मी बाळू आहे म्हटले. सगळे कपडे तिने सांगितलं, मी बाळू नाही, मी बाळी आहे. म्हणजे कपडे तिचे जे होते पुरुषाचे होते, पण ती होती मुलगी. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, मग तू मुलाचे कपडे का घातलेले, आणि तू त्या ठिकाणी एवढं दुःख करायला तुला कारण काय झालं. ती म्हणायला लागली की मी आत्महत्या करायला इथं आलेली. काय झालं,
तिने सगळा आपला इतिहास सांगितला की मला माझ्या अगोदर मला 9 बहिणी झाले. माझे वडील राजा आहेत, मी राजकुमार आहे. 9 बहिणी झाल्यानंतर वडिलांनी सांगितलं आईला, आता जर मुलगी झाली तर मी तुझं मस्तकच ओढून टाकेन. आई घाबरली. 9व्या वेळेस 10व्या वेळेस माझा जन्म झाला, मी मुलगीच. पण आईने काय केलं, लपवून ठेवलं, वडिलांना कळू दिलं नाही. मुलगा म्हणूनच मला वावरवलं, मुलाचेच कपडे घातले, माझं नावही मुलगा ठेवलं, माझं नाव जयसिंग ठेवलं. पण आता मी मुलगी म्हणायला लागली, मी मोठी झाली, माझं लग्न माझ्या वडिलांनी लावून दिलं एका मुलीबरोबर. आता आमचं भांडव गड पडेल आणि मग माझे वडील आईलाही मारतील आणि मलाही मारतील. त्यापेक्षा जगायलाच नको म्हणून मी आत्महत्या करायला आली असं म्हणलं. ज्ञानेश्वर महाराजांना दया आली, तिच्या डोक्यावर हात ठेवला, म्हटले आजपासून तू मुलगी नाही, तू मुलगा होणार. आणखी मुलीचा काय केला, मुलगा करून टाकला. केवळ ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाने झालं. तसं ह्या संन्याशी आत्मदेव ब्राह्मण जो होता तो म्हटला या महाराजांचं दर्शन घेऊ. महाराजांनी विचारलं बाबा का दुःख आहे तुला, का रडतोय, सगळं आपलं दुःख सांगितलं, मला मुलगा नाही. महाराजांनी त्याला समजून सांगितलं, अरे तुला कोणी सांगितलं मुलामुळे सुख असतं माणसाला. आज जगामध्ये कितीतरी माणसं अशी आहेत की जी मुलांच्यामुळे दुःखी आहेत. त्यात माणसांनी समाधानी राहिलं पाहिजे. ठेविले अनंते तैसे ठेविले अनंते तैसे चिराहवी, चित्तिया सो जावे समाधान, चित्तिया सो जावे समाधान. ठेविले अनंते तैसे चिराहवी, ठेविले अनंते तैसे चिराहवी. प्रमया तेद्य प्रारब्धं तु विलोकितं सप्त जन्मावधि तव पुत्रो नैव च नैव च. म्हणले अरे मला, मी तुझा चेहरा पाहिलाय, मला लक्षात आले या जन्मातच नाही 7 जन्म तुला मुलगा नाही. मग तो मोठ्याने चढायला लागला. तो म्हणायला लागला मला हा उपदेश सांगू नका, मुलगा देत असला तर बघा, नाही तर तुमच्या समोरच आता येताळ्यात उडी टाकतो. साधूंनी समजून पाहिलं, पण काय उपदेश पटण्याकरता सुद्धा वेळ यावी लागते बरं का, सगळ्याला पटत नाही. भाकरी भाजायला तवा तापावा लागतो, तसं उपदेश पटण्याकरता सुद्धा एक वेळ यावी लागतो. साधूच्या लक्षात आलं आता ह्याला आपण सांगून काय उपयोग नाही, हा आपलं काय ऐकणार नाही. म्हणून साधूंनी याचं दुःख दूर झालं पाहिजे म्हणून एक आंब्याचं फळ घेतलं आणि सांगितलं हे फळ तुझ्या पत्नीला खायला दे, मी काही नियम सांगतो ते नियम पाळायला सांग. एक वेळ जेवायचं, पवित्र राहायचं, नामस्मरण करायचं, आणि वर्षभर जर नियम पाळले तर तुला एक चांगला मुलगा होईल. त्याला असं वाटलं बरं झालं, आता साधूंनी आपलं दुःख दूर केलं. आणि त्यानंतर त्या ठिकाणी तो घरी आला. घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला बोलवलं आणि सांगितलं आपलं भाग्य उजळलं, आपल्याला आता मुलगा होणार आहे. कसा मुलगा होणार आहे, कसं काय मुलगा होईल, म्हणले आपल्याला या साधू महाराजांनी त्या ठिकाणी फळ दिलेलं आहे. फळ दिलेलं आहे असं म्हटल्यानंतर त्या पत्नीने सांगितलं अशी फळं खाऊन जर मुलं होत असतील लग्न कशाला करावं लागलं असतं, तर्क कुतर्क करायला लागली. पण त्यांनी समजून सांगितलं महाराज फार मोठे होते, त्यांनी फळ दिले निश्चित मुलगा होईल, श्रद्धा ठेव, माझ्यावर विश्वास ठेव, खा. त्याला सांगितलं ठीक आहे तुम्ही जा मी खाते. तो निघून गेला आणि तर्क कुतर्क ती करायला लागली. तिची बहीण होती, तिला बोलून घेतलं आणि बहिणीला विचारायला लागली माझ्या पतीने फळ आणलेलं आहे, मला त्या ठिकाणी हे फळ खाल्ल्यानंतर होईल का मुलगा.
ती म्हटली असली फळं वगैरे खाऊन त्या ठिकाणी कुठं मुलं होत असतात का. आणि मग ती विचार करायला लागली, मी जर हे फळ खाल्लं आणि मी जर खरंच गर्भवती झाले तर मला जेवण कमी जाईल, माझी तब्येत खराब होईल. मी जर गर्भवती झाले आणि गावात चोर आले सगळे लोक पळून जातील, मला पळून जाता येत नाही, चोर मलाच मारतील. आणि मुलाला जन्म द्यायचं म्हणजे बाईचा दुसरा जन्म असतो, जर मला काही झालंच तर. गोपाल कृष्ण भगवान की जय. फलभक्षेन गर्भस्यात् गर्भेनोदर वृद्धिता स्वल्पभक्ष्यं ततो शक्तिर् गृहकार्यं कथं भवेत्. त्यापेक्षा आपलं वांज राहिलेलं चांगलं. बघा, कुतर्क करणारी बाई अश्रद्धावान बाई आणि त्यामुळे फळ मिळून सुद्धा तिचा उपयोग झाला नाही. आणि अशा प्रकारे बहिणीचा सल्ला घेतला, काय करू मग सांग. म्हणले एक काम कर, इकडं माझ्याकडं लक्ष दे, माझ्याकडे बघ. कोण म्हणताय? इकडं माझ्याकडे. माझ्याकडे पैसे भरपूर आहेत पण मुलं नाहीत. तुला आता मुलगा होणार त्या ठिकाणी, तुला मुलगा नाही, पैसे भरपूर आहेत. माझ्याकडे मुलं भरपूर आहेत पण पैसे नाहीत. आपण एक काम करू, आपण एकमेकाची आदलाबदली करून टाकू, एक्सचेंज. मी तुला, मला आता मुलगा झाल्यानंतर आणून देते, तू मला त्याच्या मोबदल्यात पैसे दे. तोपर्यंत तू तुझ्या पोटावर कपडे गुंडाळ. मला मुलगा झाला की माझा मुलगा गपचूप तुला आणून देत. तू म्हणायचं मलाच मुलगा झाला. अगं पण या फळाचं काय करायचं? म्हणजे फळ आपण गाईला खाऊ घालतो, बघू तर काय होतंय. ठरल्याप्रमाणे दोघींनी केलं. त्या बहिणीला झालेला मुलगा तिला हिला आणून दिला. हिने कपडे गुंडाळलेले सोडले, सांगितलं मला मुलगा झाला. त्या आत्मदेव ब्राह्मणाला विचाराय, नवऱ्याला काहीच माहिती नाही काय चाललंय, यांनी काय गौडबंगाल केलंय. तो पेढे वाटायला लागला, मला मुलगा झाला, मला मुलगा झाला. आश्चर्य असं झालं, त्या गायीने जे फळ खाल्लं त्या गायीच्या गोठ्यामध्ये तो एक मुलगा झाला गायीला. त्याचे कान गायीसारखे होते आणि बाकी शरीर मनुष्यासारखं. नावं ठेवली, गायीचा मुलगा त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. आणि ह्या मुलाचं नाव ठेवायचं तर तिने सांगितलं माझं नाव आहे धुंदुली, माझ्या मुलाचं नाव ठेवा धुंदुकारी. आणि दोघं मुलं वाढायला लागले. आता गायीच्या प्रसादापासून जो मुलगा झाला होता त्याचं नाव ठेवलेलं गोकर्ण, तो अगदी सात्विक होता, पंडित झाला. गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखला स्नान शौच क्रियाहीनो दुर्भक्षी क्रोध वर्जिता दुष्परिग्रह करताच स्वहस्तेन भोजनम. त्रास द्यायला लागला लोकांना धुंदुकारी. रोज एकाचं गाराणं यायला लागलं, कोणाला शिव्या देतोय, कोणाला मारतोय, कोणाची चोरी करतोय. आणि परिस्थिती अशी निर्माण झाली, आत्मदेव ब्राह्मणाला गावात तोंड दाखवायला जागा राहिली नाही. पहिला दुःखी होता मुलगा नाही म्हणून, आणि आता रडायला लागला देवाने मला असला वाईट मुलगा का दिला म्हणून. त्या मुलाला समजून सांगायला लागला, अरे धुंदुकारी असं करू नको. म्हटलं म्हाताऱ्या तू मला सांगणारा कोण? आणि इथून पुढे मला जास्त काय बोललं असतं बघ, काठी सहनही होता येत नाही, होत नाही आणि सांगता येत नाही, अशी काही दुःख असतात. आपलीच मुलं आपल्याला शिव्या द्यायला लागली, उलटं बोलायला, कोणाला सांगणार? एकटाच एकांतात बसला आणि मोठ्या मोठ्याने रडायला लागला, काय करू, कुठं जाऊ, कोणाला सांगू? तिथं तो गोकर्ण आला आणि म्हटला बाबा तुम्ही का रडता? म्हटले अरे काय करू, या धुंदुकारीने मला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. त्या गोकर्णाने आपल्या वडिलांना खूप सुंदर असा उपदेश केला, याला गोकर्ण गीता म्हणा. म्हणजे बाबा कोणाचा मुलगा? कौणाचे माय बाप कौणाचे.
कौनाचे माय बाप कमाचे गणभूत कवनाचे माय बाप कवनाचे गणभूत मृग जळ बत्र द्वाईना